आकाशाची धडक। हिवाळखेडेचे सकाळी 5:30 सुमारास नेहमीप्रमाणे गावातील नागरिक व महिला आपले आरोग्य ठणठणीत राहावे त्यासाठी मॉर्निंग वॉकला जात असताना सचिन मनसुखलाल वसाने वय वर्ष 35 ही आपल्या पत्नी सौ वर्षा सचिन वसाणी वय वर्ष अंदाजे 32 वर्ष तर सौ उषा जयराम गिरे वय अंदाजे वर्ष 37 तसेच सौ वर्षा अनिल फुडके वय वर्ष 41 ह्या नेहमीप्रमाणे जात असता अकोट करून भरधाव वेगाने येणारे चारचाकी वाहनाने जबरदस्त धडक देऊन फेकले। तसेच त्यातील उषा जयराम गिरे या महिलेस जबरदस्त 10 फुटापर्यंत फरफटत नेले। डांबर रोडवर नेल्याने उषा जयराम गिरे या महिलेच्या डोक्यातील केसाचा गुच्छा पडलेला घासलेला दिसत होता। धडक मारलेले अज्ञात वाहन स्पीड कमी न करता सोनाळा रोड जळगावकडे गेल्याचे समजते। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इतर नागरिकांसमवेत पोलिसांच्या मदतीने व पत्रकार किरण सेदाणे सरपंचपती संतोष राऊत यांनी जखमींना धीर देऊन इतर मॉर्निंग वॉक मदतनिसाण करवी जखमींना वेळेअभावी अँब्युलन्सची वाट न पाहता पत्रकार गजानन दाभाडे व संदीप गांधी यांच्या मदतीने त्यांच्याच प्रायव्हेट वाहनाने अकोटमध्ये उपचाराकरिता नेत असता त्यापैकी रस्त्यातच उषा जयराम गिरे यांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित तिघांचा कोल्हे हॉस्पिटलला उपचार सुरू आहे। गावातील मदत करताना 108 ला मदतीसाठी नागरिकांनी फोन केला असता रुग्ण अकोटला पोहोचले तर अँब्युलन्स 1 तासाने घटनास्थळी हिवरखेडला दाखल झाली। तरी शासनाला विनंती की हिवरखेडची लोकसंख्या पाहता या आरोग्यवर्धिनी जुळलेले खेडे विभागातील गावे येथे नियमितसाठी गाडी असणे आवश्यक असून कदाचित वेळेवर सर्वांना 108 मिळाली असती तर कदाचित दवाखान्यापर्यंत पोहोचल्या असत्या असे जनसामान्यांचे चर्चेवरून दिसते। पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मर्मत दाखल। RC24 न्यूज करता अर्जुन खिरोडकर हिवरखेड।